गेल्या 2 दिवसांपासून कोकणात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही आपल्या कवेत घेतलाय. राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील 3 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्यानं प्रशासन सतर्क झालंय. नदीकाठच्या नागरिकांनाही सावधगिरीचा इशारा देण्यात आलाय. राज्याच्या राजधानीत पावसाची नॉनस्टॉप बॅटिंग सुरूच आहे. मुंबईला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मुंबईत आज काही ठिकाणी 200 मिलीमीटरहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. तसेच मुंबईत 7 ते 8 जुलै रोजी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबई ठाण्यात रात्रीपासून पावसाची रिपरिप होतीच, मात्र पहाटेपासून पावसानं जोर धरायला सुरुवात केली आहे. मुंबईच्या अंधेरी सबवेमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सध्या अंधेरी सबवेमध्ये 2.5-3 फूट पाणी साठलेलं आहे. त्यामुळे सबवे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तिकडे ठाण्यातही पहाटेपासून पाऊस कोसळतोय, त्यामुळे कोपरी, वंदना या भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. याशिवाय अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर.